हो होते मॅन ऑफ मॅच प्रदूषत आपण मैदानाकडे दुसरा सामना जातोय एका बाजूला रॉयल बालाजी तेरे एका बाजूला आपण पाहू शकतो एम एस तारापूर सामना सुरू होतो आपण ओळखला कॉमेंट बॉक्समध्ये चंद्रकांत शेट्टी सर सोडले जातील पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे रॉयल बालाजी आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर एम एस यांच्यातील मॅच आपण पाहतोय एम एस तारापूर यावेळी ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला होता टप्पा पडतोय थोडासा कट झाला आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने होताना पाहिला मिळाला गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर गोलंदाज सर चेक कृपया सर्व संघांना विनंती आहे त्याचे प्रतिनिधी असतील किंवा प्रेक्षक असतील प्रत्येक मंडपच्या साईडला आपण डस्टबिन ठेवलेले आहेत कृपया प्लीज कचरा बॉटल्स किंवा जे काही असेल ते त्या डस्टबिनमध्ये टाकायचं आहे सर्व संघांना तसेच प्रेक्षकांना नम्र विनंती आहे कृपया सहकार्य करायचं आहे कुठेही आजूबाजूला कचरा टाकू नका तेवढा सहकार्य करा धन्यवाद धन्यवाद डेलमॉन अर्णाचे गोलंदाज आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु जयराज धनू आणि त्याचबरोबर महेश राऊत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एम एस इलेव्हन संघासाठी पाहायला मिळत आहे विविध संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत विविध ठिकाणचे खेळाडू एका टीममध्ये दे देखील येताना पाहायला मिळाले आणि हेच तर वैशिष्ट्य असतं प्रीमियर लीगचं ज्यांच्याबरोबर तुम्ही कधी खेळला नसता ते सुद्धा तुमच्या टीममध्ये असतात आणि त्यांच्याबरोबर खेळण्याचं एक वेगळं आव्हान असतं यावेळेला मात्र कवर्सला बॉल खेळण्याचा प्रयत्न चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु यशस्वी नाही झाला जयराज यांच्या बॅटमधून मात्र त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे तीन धावांवर हा धाव फलक पॉवर प्लेच्या दोनवर खूप महत्वपूर्ण असणार आहेत त्यामध्ये किती धावा येणार कारण पहिल्या मॅचमध्ये ते पाहायला मिळालं नव्हतं पहिला डाव ज्या वेळेला झाला होता धावसंख्येला लगाम घालण्याचं काम केलं गेलं त्यानंतर जर पाहिलं तर या मॅचची सुरुवात पाहूयात पहिलं दोन चेन्नू तर निर्धाव आले होते महेश यावेळेला ढकललं केवळ बॉलला कव्हर के पॉईंटच्या दिशेने एक रन तिकडे मिळणार आहे संयम संयमानेच म्हणजे केवळ मोठा फटका मारून डॉट बॉल जाण्यापेक्षा त्याच्या प्रयत्नामध्ये इकडे सिंगल डबल्सवर देखील भर देण्यात येतोय आणि धाव संख्या जर पाहिली तर चार झालेली आहे चार चेंडूमध्ये चार धावा धाव फलकावर आपल्याला पाहिला मिळतं पहिली ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते पालघर जिल्हा प्रीमियर लीग युवा ग्रुप आयोजित आपण पर्व आणि दुसऱ्या पर्वाचा दुसरा दिवस डेलमॉन यावेळेला बिकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नव्हतं परंतु कॅच पकडण्याचा प्रयत्न थोडासा उशिरा झाला आणि इकडे मात्र बॉल सीमा रेषेच्या पार जातोय चार धावा तुझ्या यांची टीम आहे रॉयल बालाजी तर दुसऱ्या बाजूला मोतीलाल शहा यांची टीम आपल्याला मिळते तारापूर दोन्ही संघांच्या संघ मालकांना देखील शुभेच्छा कारण त्यांनी देखील स्वप्न पाहिलं असतं की आपल्या नावाचा संघ या जिल्ह्याच्या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवावा आणि यावेळेला फटका चांगला खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने उडवलाय या बॉलला आणि हा बॉल पाठवला गेलाय सी मारे शा पार राऊत यांनी तारापूरचे खेळाडू आहेत बॅटिंग साठी सज्ज होत आहेत यावेळेला फटका फसला बॉल हवेत आणि विकेटचा पाथन लगेच दुसऱ्या बॉलवर राहुल यांनी विकेट घेतलीये खेळाडू आज दुसऱ्याच पर्वात खूप मोठं यश देखील स्पर्धेला मिळत आहे धन्यवाद चंदू सर आपण बघत होतो की ठाणा प्रीमियर लीग असेल पनवेल प्रीमियर लीग असेल किंवा भिवंडी प्रीमियर लीग असेल सर्व प्रीमियर लीग मी असेल तसेच पालघरचे सर्व प्रेक्षक बघत होतो की सर्व ठिकाणी प्रीमियर लीग होते परंतु पालघरची प्रीमियर लीग कधी होणार याची उत्कंठा आम्हाला सुद्धा लागली होती गेले बरेच वर्ष आम्ही बघत होतो की प्रीमियर लीग झाली पाहिजे परंतु ती होत नव्हती त्याच्यासाठी एक पाऊल मी असेल किंवा माझी पूर्ण टीम आहे केवलजी पाटील पंकजजी पाटील असतील तुषारजी संखे त्यांच्याशिवायही टुर्नामेंट होणे अशक्य होतं तसेच रोशनजी जैन असतील युसुफजी सय्यद आहेत विशाल वैद्य जब्बीर खान बरेचसे मेंबर्स आहेत त्यांनी ठरवलं होतं की पालघर प्रीमियर लीग करायची आहे आणि पहिल्या वर्षी एकदम सक्सेसफुल टुर्नामेंट झाली आणि दुसरं वर्ष आपण बघतच आहे पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑनच्या दिशेने फिल्डर होते आणि त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणखीन एक धक्का राहुल पाटील या नावाची चर्चा सध्याच्या घडीला होईल विकेट या ठिकाणी पुन्हा एकदा मी अनिकेत त्यांच्या दिशेने जाईल अनिकेत कशा प्रकारे सगळ्यांचा सपोर्ट तुम्हाला या स्पर्धेसाठी लाभतो कारण एखादी गावाची जरी प्रीमियर लीग करायची म्हटलं तर सोपी गोष्ट नाहीये जिल्ह्याची प्रीमियर लीग आहे चला फलंदाज तयार ठेवायचे आहेत फलंदाजी करणारा एम एस इलेव्हन तारापूर संघ थर्टी आयट सर्कलच्या बाहेर जिथपर्यंत प्लेयर पोहोचले सेकंड प्लेअरनी आतमध्ये आहे नक्कीच चंदू सर कुठली प्रीमियर लीग करताना सर्वांचा सपोर्ट इकडे असणं आवश्यक असतं ते मग ग्राउंड असेल किंवा पूर्ण टीम्स असतील प्लेयर्स असतील कारण ह्याच्यामध्ये सर्वांचंच योगदान लाभलेलं ला आहे खेळाडूंनी फॉर्म भरले त्याच्यानंतर जे आपण सोळा ओनर्स बघतो आहे जर सोळा ओनर्स आलेच नसते तर ही प्रीमियर लीग झालीच नसती सर्वात महत्त्वाची कडी असते ती ओनर्स येणं आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांच्या विश्वासाला आम्ही सात ठरून पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन वन सक्सेसफुल पार केलं आणि आता आपण बघतो हे दुसरं सीझन आहे या सीझनमध्ये आपण सोळा संघ घेतलेले आहेत राहुल लगातार दोन विकेट घेतलेले आहेत धनंजय आले पहिलाच बॉल पूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे परंतु तिकडे फिल्डर आहेत एका धावीने धावसंख्या पुढे जाईल धनंजय यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर पालघरचं क्रिकेट देखील त्याच्याविषयी देखील चर्चा त्यांच्याशी करू पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहे जसं परेश आरेकरला गेल्या वर्षी या स्पर्धे आममध्ये आम्ही पाहिलं आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला संधी मिळू लागली आणि कशामुळे शक्य झालं तर काही खेळाडू असे पुढे आलेत कदाचित पालघर जिल्हा प्रीमियर नसते लीग नसते आलं तर चर्चेत नसते आले या वेळेला चांग पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने या स्ट्रोकला खेळला जात आहे दोन विकेट आल्यानंतर मात्र पुन्हा आत्मविश्वासाने बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतो एम एस इलेव्हन हा देखील एक चांगला संघ आहे दुसरा मोतीलाल शाह यांचा नुकतीच जर पाहिलं तर अंडर ट्वेंटी फोर चॅम्पियनशिप जी झाली त्यामध्ये पालघरचा संघ उतरला होता आणि त्यांचं संघ मालकत्व त्यांच्या क माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं राहुल हे देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आहेत नुकत्याच जर पाहिलं तर सुरतला परवा जबरदस्त गोलंदाजी केली होती यावेळेला पुन्हा उसळता बॉल एक वेगळी रणनीती पहा ज्या वेळेला खेळपट्टीवर थोडंफार गवत असताना त्यावेळेला गोलंदाजी एका वेगळ्या रणनीतीने होते जशी प्रजोत थांबेरेने पहिल्या मॅचमध्ये केली आहे आणि राहुलची सुद्धा कदाचित तीस रणनी इकडे होती परंतु दोन वर्षा खेळ संपतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर दोन गडी माघारी परतले असताना पंधरा आणखी त्याकडे येईल मी जे नवनवीन टॅलेंट आता पालघरला मिळते त्याबद्दल नक्की सर बघायला गेलं तर त्याची या मागची संकल्पना सुद्धा हीच होती की जेणेकरून पालघरचे प्लॅटफॉर्म पालघरच्या प्लेयर्सला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल आणि तुम्ही बघता ही जी स्पर्धा आहे आपण पाच कॅमेऱ्यानेशी लाईव्ह इकडे आपण दाखवतो आहे प्रेक्षकांना टेनिस क्रिकेट डॉट इन सर्वात मोठी टेनिस क्रिकेटची जी वेबसाईट आहे यूट्यूबची जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत आपण ही स्पर्धा कवर करतो आहे जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पालघरच्या खेळाडूंना बघितलं जाईल आणि याच टुर्नामेंटमधून एखादे चार ते पाच प्लेयर जे यंग प्लेयर असतील ते जेणेकरून भविष्यात खूप मोठे प्लेयर घडतील हीच यामागची एक संकल्पना सुद्धा होती आणि अशी ही पालघर जिल्हा प्रीमियर लीग बघता बघता सुरू झाली थोडीशी उशिरा सुरू झाली परंतु त्याला एक वेगळं वलय प्राप्त होताना पाहायला मिळत आहे आणि एका उशिरा सुरू झाली आणि सगळ्यात चांगल्या मैदानात सुरू झाली असं मी म्हणेल यावेळेला आक्रमण केलंय फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर तिकडे आहेत आणि त्यांच्याच दिशेने हा बॉल जाताना पाहिला मिळतोय सेलिब्रेशन त्या ठिकाणी होताना पाहिला मिळत आहे स्वतःला कंट्रोल केलं तिकडे आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहिला मिळतोय मोठी विकेट आली आहे धनंजय नाईक बाद होताना पाहिला मिळत आहेत विकेट मोठेपणा करणार नाही परंतु सर्वात चांगली प्रीमियर लीगचा ग्राउंड कुठलं असेल तर मला वाटतं ते टी एस एचं ग्राउंड आहे आणि आपण अशा ग्राउंडवरती प्रीमियर लीग करतोय ह्याचा मला आणि माझ्या पूर्ण कमिटीला अभिमान आहे परंतु हे ग्राउंड मिळण्याच्या पाठीमागे सर्वात मोठा वाटा आहे तो बिपिनजी पाटील सरांचा कारण खूप कमी रकमेमध्ये त्यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिल्याशिवाय आम्हाला या ग्राउंडवरती बॅरिकेड्स किंवा बाकीचे तुम्ही मंडप्स वगैरे असतील त्याची ते अलाउड्स नाही तरी पण त्यांनी पालघर जिल्ह्याच्या मुलांसाठी ते करण्याची आम्हाला मुभा दिली यावेळेला आले आले पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय आक्रमण तर झालाय आणि एक मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला सहा धावा हा चेंडू तिसऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे आणि हा गोलंदाज धीरजने मात्र पहिल्याच बॉलवर या ठिकाणी षटकार खेचत असताना आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत या स्पर्धेमध्ये मी काय इराद्याने या ठिकाणी दाखल झालो ते या ठिकाणी दाखवताना पाहिला मिळतील आणि असंच प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय मैदानाची चर्चा या ठिकाणी होणारच कारण ज्या पद्धतीने अतिशय सुंदर मैदान आहे आणि विशेष म्हणजे सुंदरही आहे आणि प्रॉपर म्हणजे अलीकडे टेनिस बॉलच्या स्पर्धा म्हटलं तर जवळपास ऐंशी टक्के स्पर्धा या छोट्या छोट्या ग्राउंडवरच होतात आणि इकडे जर पाहिलं तर इकडे तुमचा सिंगल डबल्स तुम्हाला काढाव्या लागतील तर अशा मैदानामध्ये कारण अलीकडे सिंगल डबल्स दुर्मिळ झाल्यात मैदाना छोटं असल्या कारणाने परंतु इकडे तुम्हाला त्यालाही पुरेपूर संधी मिळणार आहे आणि एक चांगला दर्जेदार आणि क्रिकेट आपला पाहायला मिळेल कारण खेळपट्टीवर किंचितचं गवतही पाहायला मिळत आहे यावर तुम्ही कसेही आडवे तिडवे स्ट्रोक खेळून धावा होणार आहेत तुम्हाला मेरिटवरचं क्रिकेटसुद्धा क्रिकेट सुद्धा इकडे खेळावं लागेल नक्कीच चंदू सर तुम्ही बघता सुप्रीमो चषकचं जे ग्राउंड असतं त्याचं विकेट असतं किंवा ते ग्राउंड असतं प्रॉपर तिकडे क्रिकेट खेळलं जातं माझ्या मते आणि आमची सुद्धा कल्पना हीच होती की जेणेकरून पंचावन्न ते साठ मीटरची बाउंड्री असावी आणि प्रॉपर क्रिकेट इथे खेळलं जावं जेणेकरून त्यांची खेळाडूची क्षमता आणि तसेच सर्व खेळ सुद्धा किंवा बॅट्समनलासुद्धा दोन दोघांना ॲडवांटेज मिळेल हीच आमची एक इच्छा होती आता हे कशामुळे होतंय मी सांगेल कारण आयोजनामध्ये स्वतः क्रिकेटपटू असल्यानंतर हे होऊ शकतं स्वाभाविक आहे मी स्वतः साक्षीदार आहे शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर टेन एन पी एलची फायनल मॅच सुरू होती दोन ओव्हर चार रन आणि तीन विकेट घेण्याच्या कारणामा जरी टीम फायनलला हारली परंतु पालघरचा हा सितारा तिथेही चमकला होता म्हणजे क्रिकेट स्वतः सगळ्या बाबीमध्ये स्वतः ते पाहिलेलं आहे आणि हे सगळं केल्यामुळे ते मात्र चांगलं क्रिकेट प्रस्तुत देखील करतायत नक्कीच सर पालघरचे आम्ही तीन चार प्लेयर्स त्या टीममध्ये होतो परंतु पुन्हा एकदा टेन पी एल स्पर्धा येते सुरत येते आणि त्या स्पर्धेमध्ये पंधरा प्लेयर्समध्ये मला वाटतं अकरा बारा ते बारा प्लेयर्स हे पूर्ण पालघरचेच आहेत त्या स्पर्धेमध्ये करण मोरे असेल प्रीतम बारी असेल प्रज्योत अंबिरी असेल यंग मध्ये परेश आरेकर आहे अक्षय घरत आहे बरेचसे प्लेयर्स आहेत ते सर्व टेन पी एलमध्ये खेळताना दिसतील फैजान मेमन आहे मुसद्दीक शेख आहे आणि नो चेंडू दिलेला आहे ह्या गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही ना तसेच तीन धावाची पेनल्टी आणि हा चेंडू नो बॉल आहे सर आ, या चेंडूला फ्री इट सुद्धा देण्यात येईल कारण पहिलेच आपण सांगितलं होतं की थ्रो गोलंदाजाला तीनच तीन रनाची पेनल्टी देण्यात येईल टू प्लस वन अशा प्रकारे टोटल तीन धावांची पेनल्टी आणि त्या गोलंदाजाला पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाही चवत मॅचच्या दिशेने कारण इकडे जर पाहिलं तर क्रिकेट हे थोडंसं शिस्तीत देखील खेळायचं आहे आणि इकडे पंचांना ते निदर्शनात आलं आणि त्यामुळे ही पेनलाइज केलं गेलं यावेळी ऑपस्टमच्या बाहेर आले गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इकडे दाखल होताना पाहिलं मिळत आहेत जाई टीमचे संतोष आणि वेगवेगळी गावं देखील चर्चेत येताना पाहायला मिळाली या स्पर्धांच्या माध्यमातून आणि आता संतोष यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय पा जरी वादग्रस्त गोलंदाज ठरला असेल त्याला सुधारण्याची संधी असते आणि येणाऱ्या कालावधी कित्येक उदाहरण आहेत अगदी मी भावेश पवारचंच उदाहरण देईल यावेळेला ऑपटमच्या बाहेरचा टप्पा पाहायला मिळतोय टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कटही झाला आणि सुमितने देखील ते मान्य केलं हो हा व्हाईट बॉल आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या जाऊन पोहोचते आहे पंचवीस धावा धाव फलकावर ओवर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ओहो या वेला जबरदस्त एफर्ट सुमित डेकडे यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत बॅटची कडा आणि काय सूर मारून झेल घेतलाय सुमित डेकडे यांनी जबरदस्त आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळते सुमित जबरदस्त पाहायला मिळाली पंचवीस धावा दाफलक्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे षटक क्रमांक कर जर पाहिलं तर तिसरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळेला मात्र पाऊंच्या स्ट्रोक खेळला जातो जातोय चेंडूची फेकी केली गेली डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला होता परंतु यशस्वी नाही झाले व उर्वरित षटक टाकण्यासाठी आले जरूर या ठिकाणी गोलंदाज संतोष आणि ते मात्र या ठिकाणी विकेटही घेतले गेले आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता सव्वीस धावा तिसरी ओवर सुरू असताना सहा षटकांची ही लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आजचा दिवस क्रिकेटचा आजचा दिवस पालघर जिल्हा प्रीमियर लीगचा स्वरा युवा ग्रुपचा आणि नमो चषकाचा जे आपण पालघरमध्ये पाहतोय या बोईसरच्या या पी डी टी पी एल स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि एक दर्जेदार कि मैदान देखील आपल्या हो, या ठिकाणी पाहायला मिळालं हो हो यावेळेला टपा पडतोय बॉल थोडासा कट पुन्हा एकदा झाला यशकांकडे गेला लेंथवरचा बॉल होता पहा बॉलिंग ऍक्शन थोडीशी वेगळी आहे क्रॉस आर्म ॲक्शन असल्या कारणाने थोडस रीड करायला उघड जाते आहे आणि टपा पडल्यानंतर बॉल कटही होताना पाहिला मिळाला डॉट बॉल येताना पाहिला मिळाला धावसंख्या जर पाहिली तर सव्वीस ओवर नंबर तीन या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा संतोष यावेळेला दिशेने चेंडू टोलावला जातोय एक धाव तिकडे घेतली दुसऱ्या धाव्यासाठीचा सा कॉल दिला गेलाय चेंडूची फेक ही थोडीशी वाईट होती आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्यासुद्धा बघता बघता तीन षटक मात्र या ठिकाणी संपलेली पाहायला मिळाली संतोष दवणे मात्र उर्वरित षटक टाकण्यासाठी आले होते आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता तीन षटकांचा क्रिकेट आहे भावाच्या विरुद्ध भावाला खेळावं लागतं तर गावाच्या खेळाडूच्या विरुद्ध गावाच्या खेळाडूला म्हणजे त्यात काही नवल नसणार आहे कारण ही प्रीमियर लीगचं क्रिकेट आहे सर आणि धावसंख्या तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर ती अठ्ठावीस झालेली आहे एका बाजूला रॉयल बालाजी एका बाजूला आपण पाहू शकता एम एस इलेव्हन तारापूर यांच्यातील मॅच आपण पाहतोय तीन षटकं संपली तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे बॉलिंगसाठी येताना पाहिला मिळतात आता पुन्हा एकदा राहुल पाटील चर्चेत आहे हे देखील नाव युवा खेळाडू सुमित ढेकळे यांच्या बरोबरीने यावेळी लाखू टप्प्याचा बॉल होता हुक करतायत लेगच्या दिशेने निघाला बॉल रेस लागली फिल्डर आणि बॉल यांच्यामधील परंतु त्या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ ठरलाय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार हो हो यावेळेला प्रचंड वेगात चेंडू येताना पाहिला मिळाला आता मात्र गोलंदाजीसाठी सुद्धा राहुल पाटील आमचे डी जे मास्टर जरा जास्त चाणक्य आहेत गोलंदाजीला आले राहुल पाटील आणि राहुल पाटलांचं गाणं देखील वाजवलं बैलगडा शर्यतीतलं असलं म्हणून काय झालं परंतु आपल्याकडे आता सध्या बैलगडा सुद्धा चर्चेत आहेत आणि क्रिकेटही चर्चेत आहे यावेळेला उडवलाय आहे बॉल क्षेत्रक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्यांच्याच दिशेने बॉल जातो आहे राहुल पाटील घेत आहेत आणखीन एक विकेट केली आहे तीन विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत संघाची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी पोहोचताना पाहिलं मिळते ती म्हणजे बत्तीस धावा धावफलकावर फलकावर आपल्याला पाहिला मिळत आहेत पाच ही चिंतेची बाब एम एस इलेव्हन तारापूर संघासाठी असणार आहे परंतु त्यातही डावाला सावरावं लागेल काही पार्टनरशिप कारण का एका बाजूला जयराज धनू हे ॲज अ सलामी आलेत एका चौकाराच्या पद्धतीने ते खेळत आहेत परंतु राहुल पाटील यांनी मात्र फलंदाजांना तीन माघारी पाठवण्याचं कामही या ठिकाणी केलेलं आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आपल्याला करण पाटील शिरगावचे करण पाटील आपल्याला पाहायला मिळतील परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राहुल पाटील या गोलंदाजाच्या वेगाची चर्चा आहे सध्या अष्टपैलू कामगिरी पाच विकेट माघारी परतल्यानंतर मात्र डाबाला सावरण्यासाठी करण आलेले आहेत चांगला बॉल त्याचा सन्मान दिलाय हळूवार पद्धतीने मनगंडाच्या साह्याने ऑन साईडला बॉलला ढकललं एक रन तिकडे घेतला गेला क्षेत्रक्षक तत्परतेने आले तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण होताना पाहिलं मी इथे धाव संख्या जाऊन पोचते आता तेतीस धावांवर ओव्हर नंबर चार या ठिकाणी सुरू आहे सहा सहा षटकांच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने सहा ओव्हरच्या मॅच असल्यानंतर एक चांगलं क्रिकेट उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतं कारण अलीकडे चार ओव्हर पाच ओवर काही काही ठिकाणी तीन तीन ओव्हरच्याही मॅचेस होतात मग मजा नाही येत पाहणाऱ्यांना सुद्धा आणि खेळणाऱ्यांना सुद्धा कारण एखादी विकेट गेली एखादा षटक चांगलं आलं मॅचचं गणित बदलतं अशा वेळेला काही चेंडू जरी चांगले आले तरी त्यामुळे जास्त ओवरची मॅच पाहिजे या वेळेला बॅकपुटला जात असताना पॉईंटला कट करायचं होतं परंतु राहुल यांचा वेग याही ठिकाणी पाहायला मिळाला चांगली गोलंदाजी मात्र राहुल यांची पाहायला मिळाली तेहतीस धाव फलकावर पाहायला मिळत आहेत पाच विकेट माघारी परतलेले असताना यावेळेला मात्र पुलचा फटका खेळला खरा परंतु पुन्हा एकदा फिल्डर येताना पाहायला मिळतात म्हणजे ती संधी नाही दिली मोजके काही स्ट्रोक आले खरे परंतु धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम देखील केलं गेलं आणि बघता बघता चार षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या जर पाहिली तर झाली ती चौतीस धावा धाव फलकावर नजरा रॉयल बालाजी इन दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एम एस सिलवन तारापूर हा संघ देखील तेवढ्याच ताकदीनेशी उतरलेला आहे येणाऱ्या दोन ओर ठरवतील या डाबामध्ये आव्हान किती राहणार रा आहे दोघांनी समसमान संधी देणार क्रिकेट षटक घेऊन चार षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या चौतीस झालेली आहे दोन षटक अजूनही बाकी आहेत आणि करण पाटील आणि सलामी लालले जयराज धनू या दोघांनाही मात्र एम एस इलेव्हन तारापूरसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत परंतु पाहुयात गुरु संख्ये त्यांना रोखण्यासाठी पालघर जिल्हा प्रीमियर लीग आपण पाहतोय यावेळेला फुल टॉस बॉल त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि बघता बघता बॉल सीमा रेषेच्या बाहेर फरार देखील होतोय चार धावा चौकार गुरु यावेळेला पुढे आले आणि थोडस बाहेर खेळ येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु बॅटची कडा घेत चेंडू पाठीमागे जाईल आणि तिकडे एक धाव मिळेल धाव एकने पुन्हा पुढे जात असताना आपल्या पाहिलं मिळते ती म्हणजे एकोणचाळीस धावा धाव फलकावर आपल्या पाहायला मिळतात एक चांगलं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे पाच विकेट गेला म्हणून काय झालं एक सलामीवीर मैदानाच्या मध्ये आहेत आणि करण पाटील हे देखील त्यांच्या जोडीला आहेत पुन्हा एकदा गुरु संख्य यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला खेळायच होतं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने परंतु तिकडे एक धाव पूर्ण देखील केली गेली लेग बाईच्या स्वरूपातील थ्रू करण्याचा प्रयत्न होते अगदी एका धावीने धावसंख्या पुढे जाते चाळीस वरी धावसंख्या जाईल पहिला डाव मात्र या ठिकाणी सुरू आहे मॅच नंबर दोनचा आजचा दिवस पालघर जिल्हा प्रीमियर लीगचा दुसरा स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचषक दोन हजार चोवीस आपण पाहत आहात संपूर्ण पालघर जिल्ह्याला मात्र प्रतीक्षा ज्या स्पर्धेची होती ती स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे यावेळेला लोअर फुल टॉस पुन्हा एकदा आणि त्यावर मात्र समोरच्या दिशेने म्हणजे लॉंग ऑनला खेळला आहे हा बॉल एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत आणि या मैदान थोडंसं मोठं आहे चौकरांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त असू शकते षटकरांच्या तुलनेमध्ये परंतु या मैदानामध्ये पंचावन्न साठमध्ये देखील मॅचेस रंगताना आम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे मजा येईल ज्यावेळेला मात्र दुसरा डाव सुरू होईल एक चांगलं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिला आहे पुन्हा एकदा गुरुसंख्ये करण यांच्यासाठी परंतु टप्पा पडतोय टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा कट होतोय थोडासा स्विंग होतोय आणि यष्टी रक्षकांकडे जातोय डॉट बॉल या ठिकाणी येताना आणि स्विंग होऊन हातात बॉल जातोय यावेळेला आक्रमण करताना पाहिला मिळाले टायमिंग प्रॉपर नाही झालंय क्षेत्रक्षक आले तिकडे त्यांच्याच हातात बॉल जाईल आणि गुरु संख्ये मात्र या ठिकाणी घेत आहेत विकेट उसकी पाहल तो ऐसी बसते ठिकाणी पाहिला मिळणार आहे एक्केचाळीस धावा धावफलकावर विक्रांत येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी जयराज ओ हो सुरुवात जर पाहिलं तर तेवढी साजेशी झालेली नाहीये एक रन तिकडे घेतला गेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे होतोय आणि धावसंख्या दोन ने पुढे जात असताना आपल्याला मी मिळते नो बॉल पंच घोषित करतायत कारण बीमर होता आणि जास्त उंची देखील या चेंडूची पाहिल्या मिळाली कमरेपेक्षा ज्या वर चेंडू होता त्यामुळे बिमार घोषित केले आहे नो प्लस दोन आणि म्हणजे या तीन धावांनी धावसंख्या पुढे गेली विक्रांत यावेळेला मात्र पुन्हा ऑन यावेळेला ऑनसाईटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला तत्परता दाखवली गेली आहे आणि इकडे चुकी कॉल वर लक्ष नव्हतं आणि कॉल दिला तोच मुळात चुकीचा दिला होता आणि त्यामुळे विकेट येईल धावबाजच्या स्वरूपात ते धावा बनवायच्या आहेत पंचेचाळीस धावा धाव फलकावर झालेल्या आहेत एका बाजूला एम एस तारापूर पाहिलं मिळते दुसऱ्या बाजूला रॉयल बालाजी पाहायला मिळते तारापूर संघ बॅटिंग करतोय सुरुवातीला चांगली सुरुवात झाली होती त्यानंतर विकेट आल्या थोडीशी धावसंख्येचा लगाम देखील घातला गेला आहे परंतु पाहूयात पहिलं षटक मार्गस्थ आहे शेवटच्या षटक मार्गस्थ पहिला, मार्गस मार्गस पहिला बॉल झाला होता यावेळेला ऑन साईडच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेला एक धाव घेतली गेली थोडासा बॉल बाजूला परंतु थांबले आणि जयराज सलामीला आलेत आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न ते देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहूया अंतिम षटक आहे एक दोन मोठे फटके धावल आकार डावल आकार देऊ शकतील ज्याची चर्चा आम्ही केली होती पंचावन्न साठ इथपर्यंत तरी धावसंख्या जाणं गरजेचं आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे सेहेचाळीस झालेली आहे शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा विक्रांत या बॉलला फ्लाईट दिली होती उंची दिली होती टिपिकल मात्र या ठिकाणी प्रॉपर लेंथवर देखील चेंडू पाहायला मिळाला आणि जरी स्ट्रोक खेळला केवळ ढकलण्यापासून पर्यायच नव्हता त्यांच्याकडे आणि मिडॉफच्या दिशेने या बॉलला ढकललं होतं पहा जसा बॅटर तशी बॉलिंग तशी रणनीती तशी फिल्डिंग या सगळ्या गोष्टी क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे उत्कर्ष आणि त्या रणनीती या ठिकाणी बनवल्या जात आहेत कर्णधाराची भूमिका खूप महत्वाची असते कुणालाही कॅप्टन केलं जात नाही अगदी आणि त्यामुळे त्यांची भूमिका खूप महत्वाची असते दोन्ही टीमचे संगणक रणनीत्या बनवत असतात परंतु एकाची ती सक्सेस होते यावेळेला कव्हर्सला उडवला हा बॉल परंतु तिकडे आहेत फिल्डर पहा आणखी एक रणनीती सक्सेस झाली इकडे विकेट आहे सत्तेचाळीस धावा धाव फलक्यावर आपल्या पाहिला आहेत सुरुवात खराब झाली होती बॉल हातातून स्किट झाला त्यांच्या नो बॉल घोषित केला होता आणि त्यानंतर प्रॉपर लाईन आणि लेंथ ने गोलंदाजी त्यांनी केलेली आहे पहा उजव्या आणि डाव्या हाताच्या चिनू या नावाने देखील ओळखले जातात विक्रांत ठाकूर आणि इकडे चांगली गोलंदाजी बॉलला फ्लाईट देतात विशेष म्हणजे अलीकडे खूप कमी गोलंदाज बॉलला उंची देताना पाहिला मिळतात विशेष म्हणजे ते फ्लाईट देत आहेत परंतु इकडे जर पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत इथे शेताना पाहिला मिळतात आठ विकेट माघारी परतल्यानंतर तारापूर यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा फिरताना पाहिला मिळाला वळताना पाहिला मिळाला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न विक्रांत याही ठिकाणी शेवटच्या षटकात यापेक्षा चांगली गोलंदाजी काय होणार आणि इकडे पंचांची मागणी मागणी आहे की वाईट बॉलसाठी तिसऱ्या पंचांची पडताळणी या ठिकाणी होईल तिसरे पंच या पाहायला आहेत काळानुरूप टेनिस बॉल क्रिकेट बदललं गेल्या दहा पंधरा वर्षात तर त्याच्यामध्ये खूप मोठी क्रांती झाली टेनिस पहिली वेबसाईट आणली आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये बदल झाले आणि पंच या ठिकाणी घोषित योग्य बॉल, बॉल। खूप चांगली गोलंदाजी पहा बॉलला फिरक देण्याची क्षमता त्यांची त्याचबरोबर बॉलला उंची देण्याचे हे कौशल्य मात्र खूप प्रभावित करताना पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे योग्य टप्पा हे देखील विक्रांत पहिला बॉल खराब आल्यानंतर गाठलेला आहे परंतु धाव संख्या फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस वर्ष पहिला मिळते पुन्हा एकदा विक्रांत यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला गेलाय फ्लाईटच्या जोरावर फलंदाज आणखीन एक मात्र या ठिकाणी गारात करताना पाहिला मिळाले विक्रांत वा विक्रांत वा प्रभावित केलं शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या मात्र निर्धारित सहा षटक या ठिकाणी संपलेली पाहिला मिळाली आणि सहा षटकांमध्ये सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी छत्तीस चेंडूमध्ये असेल दुसरी टीम रॉयल बालाजी टीमला एम एस इलेव्हन तारापूरच्या विरुद्ध सुद्धा मनाच्या अंतकारणे हार्दिक दीक स्वागत पहिल्यांदा पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली बॅटिंग करत असताना सत्तेचाळीस धावा केल्या आणि रॉयल बालाजी सुरुवात तेवढी साजेशी झाली नव्हती परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना सत्तेचाळीसवर थांबवलंय आता अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं पहिल्या डावात आपण चांगला संघर्ष पाहायला मिळाला दुसऱ्या डावातही पाहायला मिळू शकतो त्यामुळे अठ्ठेचाळीस धावांच्या आव्हानात देखील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु ही मॅच कशी रंगेल हे ऐकण्यासाठी या बोईसरचा असा आवाज जो मात्र महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राजस्थान गुजरात या राज्यात देखील आपल्याला ऐकायला मिळतो या युशुफ सय्यद सरांचा आवाज आपण ऐकूया नमो 2024 सभी का तहे दिल से करता महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय मिसाइलमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून तसंच पाहिलं गेलं तर ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून मी या इनिंगला शुरुवात करतोय आपण दुसरा सामना पाहतोय मागील इनिंग्समध्ये आपण आवाज ऐकला आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी शेट्टे सरांचा ज्यांना ज्यांच्या नावावर एकाच वर्षामध्ये दीडशे टुर्नामेंट स समालोचक करण्याचा रेकॉर्ड आहे असे समालोचक आमच्या जोडले गेलेत तर वळणार आहोत मैदानाच्या आतमध्ये अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करायचा दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहू शकता मिलिंद पाहू शकता नॉन सुमित हॅलो दरम्यान पंकज पाटील सचिनजी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही येऊन व्हायचं धन्यवाद अनिजी राऊत नक्की आमचे पाहुणे जे आले ते सगळ्यांना विनयदशील आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराज बनवायचं आहे तर आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वराय ग्रुप आयोजित नमोदषक अठ्ठेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी रॉयल बालाजी हा संघ सज्ज झाला दोन सालांनी बॅटर एका बाजूला मिलिंद धवणे तर एका बाजूला पाहू शकता सुमित ढेकले पहिला गोलंदाज संग नायक पहिला षटक घेऊन होतं मिस्टर धनंजय नाईक बघा पॉवर प्लेमध्ये पहिल्या षटकामध्ये दोन खेळाडू थर्टी या सर्कलच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्कॉड लेग डीप मिड विकेट मिडवनला सज्ज केला गेला एक शॉर्ट मॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट गली पॉइंट पहिला चेनू मिलिंदसाठी ऑफिस थोडासा बाहेर ठेवला होता आणि टप्पापणे थोडा चेडू खाली राहिला थोडासा उसळी किंवा स्लो बन यष्ट यांच्या हातावर समावेश होता डॉट बॉलनी सुरुवात केली आहे अठ्ठेचाळीस धावाचा पाठला करायचा इकडून पाहिले गेल्या जशा प्रकारे गोलंदाजी केली होती बाल जेव्हाच्या गोलंदाजी त्या अनुषंगाने या इनिंग्समध्ये एम एस इलेव्हन तारापूर संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी करावी लागेल दुसरा चेंडू आणि आय विज प्ले चेंडू बॅटच्या हातला लागला आणि येऊन एस उद्ध्वस्त होतो पहिला गडी बाद केला धनंजय नायक ज्याच्या प्रत्युत्तर दिला गेलाय जिशी गरज होती संघाला संगणक त्या अनुषंगाने गोलंदाजी करतो पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवर त्रिफुळा उद्ध्वस्त केला गेला पहिला गडी बाद झाला मिलिंद दवणे सिल्वड शिकार बॅक टू टग आउट हा येतो पीडीपीएल पहिला विकेट श्याम शंखे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे मानाच्या पीडीटीपीएल पी एल मध्ये तर मनीष गावडे यांना विनंती असणार आहे आपण श्याम शंखे साहेबांचा सा स्वागत करायचंय सन्मान करायचा आहे साहेब या स्पर्धेसाठी आपली अमूल्य उपस्थिती या ठिकाणी आपण दाखवली त्याबद्दल स्वराज युवा ग्रुप नमो चषक आणि आपल्या सर्वांची मानाची पालघर जिल्ह्याच्या अभिमानाची स्पर्धा पालघर जिल्हा प्रीमियर लीग मध्ये आपला आहे हार्दिक 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 स्वागत ओटो कॉम्बॉक्स

या सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहिलात या मानाच्या स्पर्धेसाठी आणि आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या अभिमानाची स्पर्धा त्या निमित्ताने पाटील साहेब आपलं स्वागत ओट कॉम्बॉक्स हा दादा देखील उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत या सचिन दादा आपले हे सगळे अतिथी सगळे मान्यवर आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि या जिल्ह्याच्या मानाच्या स्पर्धेसाठी महत्वाचे आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत टू पाहिलं तर बॅटची खालची कडा नक्कीच लागवली करण पाटील पाहायला बॅटला चेंडूला फील्ड करत आहे शॉर्ट गलीमध्ये चेंडूला अडवले गेले धावसंख्येची के, गोष्ट केली धावसंख्या जाऊन के पोहोचते ती म्हणजेच चार चेंडू पाच धावा एक गडी पास झाला यावेळी संगणक मैदानानेच्या आतमध्ये सुमित ढेकले ऑन स्ट्राईक तर अठ्ठेचाळीस जवळचा पाठलाग करायचा आहे पहिला षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पाच धावा कॉल लगावल्या गेल्या एक सिंगल एक चौकार एक निर्धाव चेंडू एक गडी बाद कौस्तुभ पाटील आमच्या जोडले गेले काही सुरेख गुणलेखक ठीका ती भूमिका पार पाडते क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आमच्यावर विनायक जोडले गेलेत ऑनलाईन स्कोरर सुरेख काम करतायत टेनिस क्रिकेट डॉट इन ची पूर्ण टीम या ब्रॉडकास्टिंग करते दे। सुमित टेकले आल्याला चेंडूला पाठवून दिला डीप कॉर्नर च्या वरतून आ हा हा आपण पाहिला सगळ्यात लांब आणि सगळ्यात मोठा षटकार सुमित ढेकले टेनिस क्रिकेटचा बाहुबली ताकतवर षटकार ठोकलाय सुमितने ग्रुपचे राजेशभाई इथे आलेले आहेत मुकेश भाईंचे बंधू तर मी राजेश भाईनं विनंती करेन की प्लीज आमच्या मुख्य तुम्ही व्यासपीठातून व्हायचं आहे तुम्ही आलात आणि तुमच्या पदस्पर्शाने ही स्पर्धा धन्य झाली तर राजेश भाई या तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत ओवर टू यू कॉमेंट बॉक्स तर पहिला षटक संपलं गेलं एका षटकाची समाप्ती धावांची गोष्ट की धावा आहेत दापकावर बारा नगी सादर सन्मान राजेश दत्ता पाटील एक प्रतिम उद्योगपती आणि एक अप्रतिम क्रिकेट रुची असणारे व्यक्तिमत्व सन ग्रुप संघचे मालक आपण पाहू शकता मुकेश दादा पाटील यांचे मोठे बंधू राजेश ददा पाटील सर वेलकम आपल्यासुद्धा हार्दिक स्वागत असेल आपण येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमानच्या पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सोरायुआ ग्रुप आयोजित तमो चषकामध्ये आल्या सगळ्या पाहुण्यांचा परत एकदा आमच्या कमिटीच्या माध्यमातून सगळ्यांचा हार्दिक स्वागतशील तर वळ्या मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक संपले गेले बारा धावा धाफकावर येणारे पाच षटकांचा खेळ अजूनही बाकीशील येनेरे पाच षटकामध्ये बनवायचे थर्टी सिक्स छत्तीस धाबा अठ्ठेचाळीसचा पाटला करायचा था पाहिलं तर कौस्तुभ पहिल्या षटकाच्या दोन दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केला होता परंतु चेतन पाटीलच्या चे बॅटमध्ये चौकार सुमित ढेकलीच्या बॅटमध्ये एक षटकार अशा प्रकारे तब्बल बारा धावा जमा केल्या गेल्या के नवीन गोलंदाज पाहू शकता आपण कसं सज्ज होतोय यतीश पाटील फ्रॉम वाडा तालुक्याचा खेळाडू पाहायला भेटते एक अष्टपैलोग खेळाडू मागील वर्षामध्ये सुद्धा पाहिलं तर एम एस इलेव्हन तारापूर संघाकडून हा खेळाडू खेळला होता दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता असा हा खेळाडू पाहू शकता आपण एक अष्टपैलू खेळाडू आहे नितीश पाटील सज झालाय बघा कशाप्रकारे कम बॅक करून देईल दोन बॅटरमध्ये चला धनंजय पंचवीस मिनिटाच्या आत तुम्हाला पाच षटकं परिपूर्ण करायचे आहेत पंचवीस मिनटाच्या जर पाच षटक परिपूर्ण झाले नाही तर सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तुम्हाला सर्कलच्या बाहेरून एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल हे टॉस करताना आपण नक्कीच प्रत्येक संघनायकाला आपण हे आव्हान देतो आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला सामन्याला सुरुवात करायची आहे यतीश पाटील पाहू शकता आपण पॅव्हलियन एनकडून सुरुवात करतो या षटकाची राईटम वेगवान गोलंदाज आहे हाताचा गोलंदाज सुमित बॅट षटकार आला दोन चेंडू सात वर खेळतोय चेतन पाडेल दोन चेडू पाच वर खेळतोय शून्यवर बाद जातो म्हणजे मिलिन दोन चेंडू त्याने फेस केले होते यावेळेस फुलटो चेंडू फक्त मनगडसर चेंडूला वळण दिला गेला डीप मध्ये धीरज मोरे चेंडूला फिल्ड करतोय फेकी केली गेली के एक धाव नकेस परिपूर्ण केले जाईल इकडून सुद्धा पाहिलं तर एकोणतीस चेंडू पस्तीस धावांची गरज आहे कसुप इकडून जर तुम्ही फलंदाज डॉमिनेट केला नियमित अंतरावर जर विकेट तुम्ही काढल्या घडी बाद करते की कमबॅक करण्याची संधी एम एस इलेव्हन तारापूर संघाकडे आहे सुमित डे चित्रपट फलंदाज की त्यांना मोठा हा लक्ष लहान वाटत परंतु जशा प्रकारे सुमितला विचारलं ज्याच्याकडे कॅलिबर आहे जो चांगला खेळ या खेळपट्टीवर खेळेल गोलंदाज किंवा फलंदाज तो नक्कीच वर्चस्व गाजवेल असं त्यांनी बाईट दिलं होतं त्यावेळेस पाहिलं गेलं तर पायावर छोटू ब्रच झाला थ्रो केला जाईल आणि काय घडलं गेलं बघूया आपण करण पाटील आता आला होता पंचाकडे अपील केली होती पिग बांध चेडू होता परंतु पंच दशत ऑफिसचे बाहेर चेडू पिचिंग झालाय आणि लेग बाई चेक एक धाव नक्कीच लगावली गेले धावसंख्या पुढे सहसा होते धावसंख्य दोन पोस्ट चौदा अंकावर पहिल्या दोन चेडू व दोन सिंगल एक लेग बाई सिंगल एक बॅटने सिंगल आलाय अजून बनवायचे चौतीस प्रत्येक चेडू व संघर्ष तुम्हाला करावा लागेल चेंडू उडवला चेंडूला पाठवून दिला डीप कॉर्नरच्या वरतून सुमित ठेकले बॅट बॅटमधून आलाय पीडीडीपीएल अजून एक लांबलचक षटकार पण पाहू शकता काय फटका सजवलाय आणि सुमित कडे ती ताकद आहे सुमित कडे पाहिलं तर खूप अनुभव आहे आणि अग्रेसिव्ह कॅप्टन पाहिलं तर सुमित ढेकले कुठली स्पर्धाही मैदानात पहा महाराष्ट्र राजस्थान किंवा गुजरात कर्नाटका केरला किंवा सात समुद्र पार सुमित ढेकले असा एक संगण एक आहे जो अग्रेसिव्ह असतो परंतु स्वतःच्या खेळाने प्रत्येक संघाला स्वतःच्या खेळाडूला प्रोत्साहित करतो असा खेळाडू आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये परत एकदा यावेळेस मिस टाईम झाला चेंडू खाली खेळाडू होतोय थोडासा दूर राहिलाय संकल्प आणि अप्रतिम झेल मागे येऊन झेल टिपणं खूप कठीण असतं परंतु संकल्पने अप्रतिम झेल टिपला मागे आलाय आणि चेडवर नजरा ठेवली सुमित ढेकलेला धावा लागेल मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक बाद होता दुसरा धावांची गोष्ट केली धावाय धाफळकावर वीस एकूण म्हणवायचे अठ्ठावीस येणारे चेंडू असतील इनिंग्समध्ये अजूनही सव्वीस लेफ्टँड बॅटर मैदानी बाहेर संगणक पाहायला भेटला प्रतिम खेळी त्यांनी साकारली तब्बल चौदा धावा बनवला पाच वेळी त्याने फेस केला दोन षटकाराच्या मदतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम गोटनपूर पालघर तुषार बसवत लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर बॅटिंग ऑर्डर पाहिले गेले तर चांगली आहे तुषार बसवत लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो पाहिलं गेले अजून खेळाडूचं गुरु संख्या सारखा सफलदा असेल सतत दोन्ही चांगली फलंदी करू शकतो पाहिलं तर मिलिंद आउट झालं अजयसा फलंदा असेल कुणाल सारखा फलंदाज असेल राहुल पाटील अष्टबू खेळाडू आहे तो सुद्धा पाहू शकता आपण परंतु तुषार मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर त्यामुळे सॉफ्ट चेडू खेळला गेलाय शॉर्ट वाडिश थर्डमॅनला चेडूला फील्ड करतोय खेळाडू नितेश माची आपण पाहतो चेडूला फिर पण एक धावाने समाधान मानावं लागेल कौतुक करावं लागेल षटकार मागल्यानंतर सुद्धा टाकला थोडासा थांबून चेंडू झाला आणि पाहिलं तर बॅट थोडीशी फिरली गेली होती मिस मी फटका सुभेच्छा बॅटवरून पाहायला भेटला त्याचा घडी बाद केलाय यावेळी ऑफ साईडला चेंडूला खेळल्या मध्ये कॅपमध्ये चेडू धीरू पाहायला भेटतो प्रतिम शेत धीरू याच्या माध्यमातून परंतु दोन धावा वेगाने परिपूर्ण केल्या गेल्या षटक क्रमांक पाहू शकता दुसरा संपला गेला दोन षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट धावा त्या तेवीस धावा या षटकामध्ये तब्बल अकरा धावा जमा केल्या गेल्या पहिल्या षटकात बारा धावा होत्या था। या षटकामध्ये अकरा धावा आल्यात अशा प्रकारे अकरा पूर्णांक पन्नासच्या सरासरीने तेवीस धावा दा फडकावर दोन गडीच्या मोबदल्यामध्ये येणारी चार षटकांचा खेळ अजूनही बाकीच्या चार षटकांमध्ये बनवायचे तर तब्बल सहा पूर्णांक पंचवीसच्या सरासरीने पंचवीस धावा विजयासाठी आपण पाहत आहोत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमो चषक दोन हजार चोवीसचा पर्व दुसरा आजचा दुसरा दिवस दुसरा सामना एका बाजूला एम एस इलेवन तारापूर मोतीलाल शाह आणि दिनेश शाह साहेबांचा सा संघ तर एका बाजूला पाहू शकता आपण रॉयल बालाजी प्रीतीजी संखे प्रतीकजी संखे पुष्पकजी पाटील आणि गुरुजी संखे यांचा संघ असा हा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय आपण पाहू शकता प्रत्येका संघ धनंजय नाईक धासू धनंजय नाईक पाहू शकता प्रत्येकदा आपण वैयक्तिक संघाकडून वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून तिसरा षटक घेऊन होते राईट टर्म ओव्हर द विकेट पंचायतच्या डाव्या बाजूने आपण पाहू शकतो सर्कलच्या बाहेर पास काढला के सज्ज केला बॅटर बॅटरसाठी तुषार बसवत एक अप्रतिम फलंदाज आहे एसटी स्पर्धेमध्ये पाहिलं तर खूप उंचावर खेळाडू ओपन क्रिकेट अप्रतिम खेळतोय असा आज लेफ्ट हँड बॅटर ऑन अ स्ट्राईक पहिला चेंडू हलभा खेळला गेला शॉट खेळाडू हा फील करतो करतोय आणि यावेळी थोडासा वाईट थ्रू केला गेला तेवढीच वेगाने धाव घेतली गेली पाहिलं तर चिकी सिंगल खेळाडू पाहायला भेट चेडला फील्ड करत असताना अंकुश परंतु त्याच्या हातामध्ये चेंडू होता तुषार आणि चेतन यांचं कॉम्बिनेशन सुरेख होता एक धाव परिपूर्ण केली चोवीस धावा धाव फडकाव लगावल्या गेल्या चोवीस धावा परिपूर्ण केल्यात इनिंगची गोष्ट तेरा चेनू तर संपल्या गेल्या येणारे तेवीस चणू बनवायचे ट्वेंटी फोर बॉल टूरन इक्वेशन त्यावेळेसारख्या वाटण्या कट केल्या कारण करण पाटील पुढे फिल्ड कट डायरेक्ट केल्याच वाईट थ्रो केला गेला वेगवान थ्रो होता जर डायरेक्ट हिट झाल्याची कुठन कुठे संधी होती परंतु थोडासा गाई थोडीशी गती आणि ऑफ थोडासा वाईट थ्रो केला गेला आणि एक धाव परिपूर्ण केले गेले के आपण सांगतो ना की क्षमते पेच्या जास्त धावायला दम लागतं आणि क्षमते पेच्या जास्त धावलं तरी सुद्धा दम लागतं दोन्ही बॅटर्सला बघितलं बागील दोन चेंडू मध्ये पायाचा दमखम दाखवलाय आणि दोन धावा दोन्ही चेंडूवर वेगाने परिपूर्ण केल्यात धावसंख्या के पंचवीस बनवायचे तेवीस अजूनही स्लोवर चेंडू कट केला गेलाय तुषार बसवतला यावेळी डॉमिनेट करतोय धनंजय नाईक हँड बॅटर आहे आता आपण तुषारची गोष्ट केली चेंडू फेस केले तर तीन चेंडू दोनवर खेळतोय दोन, दोन सिंगल हा चेंडू निर्धाव खेळला गेला एकवीस चेंडू बनवायचे अजून अजूनही तेवीस धावा दोन धावा नक्कीच एम एस इलेवन प्लस आहे परंतु ते ते दोन धावा बघाव्या लागतील सिंगल सिंगल धाबा आले तर जास्त त्रास होणार नाही आहे यावेळी बॅटने खेळला गेला अडी कवरला कव्हरला खेळाडू पाहू शकता आपण चेंडूवर येतोय संकल्प ज्यांनी अप्रतिम झेल टिपला तो सुमित ढेकले याचा तोच खेळाडू पाहू शकता आपण एक्स्ट्रा कवरला चोटूला फील्ड करतोय आणि एकेर धावाने समाधान मानावं लागेल या षटकामध्ये कौतुक पाहिलं तर चार जेवण टाकले गेले मात्र तीन धावा चांगली गोलंदाजी मिळणार इकोनॉमिक गोलंदाजी आज पाहायला भेटली या षटकामध्ये गोलंदाज धनंजय नाईकच्या माध्यमातून धावा पाहू शकता धावपळ काढलं तब्बल सव्वीस ट्वेंटी सिक्स त्यावेळेसारख्या बॅटने खेळला गेला फक्त चेंडूला दिशा दिली गेली डिबा बॅकवास करायला लागला खेळाडू आहे चेंडूला येतो फिल्ड करतो धीरू फेकी करेल एक, एक एक धावाने समाधान मानावं लागेल या षटकामध्ये मात्र एक एक आल्या आहेत मागील दोन षटकांची गोष्ट मागील दोन षटकामध्ये दोन एक चौकार आले होते परत दोन गडी बाद सुद्धा झाले दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत तिसऱ्या क्रमांक चेतन पाटील आला त्याच्या बॅटवर एक चौकार आहे चौथ्या क्रमांक तुषार सिंगल सिंगल धावाने खेळतो आता पण तीन धावा त्याच्या बॅटून आल्या आहेत चार चेंडू त्याने फेस केलेत त्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता आफ्टर बाहेर चोरला कट केला गेला के काय शट टाकला गेला या शतकामध्ये मात्र चार धावा खर्च केल्या गेल्या के धावांची गोष्ट धावा येते येणारे अठरा चेडू तीन षटकामध्ये सातच्या सरासरीने ट्वेंटी वन एकवीस धावा बनवायचे विजयासाठी इकडून कम बॅक केला जाईल का हा प्रश्न काही आमच्या मनामध्ये घर करतोय हा याचा उत्तर मैदानाच्या आतमध्ये एम एस इलेव्हन तारापूरचे गोलंदाज देतील का तत्पर डीजे मास्टरकडे कडे घेऊया छोटासा ब्रेक तज्ञ येऊया मैदानी चार आतमध्ये दाफकल लगावले गेल्या 9 चे सरासरीने कौस्तुभ धावा बनवले गेल्या चला स्पीडअप करा एम एस इलेवन तारापूर संघ धनंजय नाईक पंचवीस मिनिटाच्या आत तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायचे दक्षता घ्या आपण पाहतो धनंजय नाईक ने दोन शतक टाकले 16 धावा खर्च केले एक गडी बात केला एक शतक टाकला गोलंदाज यतीश पाटील त्याने 10 धावा खर्च केला एक गडी बात केला यावेस नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम उनबाट धीरज मोरे याला सजग केला जाईल पवेलियन एंड कडून धीरज मोरे जेव्हा बॅटिंगला आला पहिल्या चेंडू त्यांनी लॉन्ग ऑफच्या वरती शटकाट टोकला होता चांगली बॅटिंग त्यांनी केली होती आपल्या संघासाठी परंतु शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर निराश केलं होतं बाकीच्या फलंदाजी मात्र सत्तेचाळीस धाव बनवल्या अठ्ठेचाळीस धावचं लक्ष ठेवलं गेलंय धीरज मोरेला इंट्रोड्यूस केला जाईल तिसरा गोलच्या रूपामध्ये पॅव्हलियन एन कडून एम एस इलेव्हन तारापूर या संघाकडून त्यामुळे आपण चेतन पाटील स्ट्राईकवर चेतन पाटील पाहतो आपण सहा चेंडू नववी अंकावर खेळत असताना फुलटॉस बॉल लफ केलाय डीप ला खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जातो सरळ सीमारी शापार चेतन पाडेच्या बॅडून आलाय पीडील षटकार चेंडू जेव्हा बॅटर्सला फुलटॉस भेटतात ना ते मैदानीच्या बाहेर आपण पाहतोय हवाच्या साह्याने तो पाठवून देतो आणि चेतनकडे ती क्षमता आहे एक अप्रतिम बॅटर आहे त्यावेळेस बॅट आहे सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल षटकार आला ढकलला गेला खेळाडू आला जयराज फील कॉलिंग नव्हती पाहिलं तर पहिली धाव वेगाने घेतली होती दुसरी धाव घ्यायच्या नादामध्ये तुषार खूप पुढे ससावला आणि धावची चर्ममध्ये कधी बाद झाला आपण सांगतो ना जेव्हा मैदानाच्या मध्ये आपण धापतोय तर आपल्या मुखामधून तीन शब्द येणं नक्कीच गरजेचं आहे चल ठाम नाही यस नो वेट जेव्हा चेतनच्या बॅटवर चेंडू लागला तेव्हा पहिली धाव घेतल्यानंतर कुठली कॉलोनी तुम्ही तो खूप वेगाने पुढे ससावला आणि त्या अनुषंगाने दुर्भाग्यरित्या तो होऊन मैदानाच्या बाहेर आतमध्ये नवीन बॅटर चार आतमध्ये राहुल पाटील अनिकेत जी राऊत मनीष गावड मनीष गावड आमच्या कॉमेंट बॉक्स लगेच मनीष गावड चार आतमध्ये राहुल पाटील नवीन बॅटर त्यावेळेस बॅटे खेळायचा प्रयत्न स्लोवन चेंडू चांगला कमबॅक केले गेले के आपण सांगतो की कौस्तुभ गोलंदाजाकडे सहा चेंडू असतात तो कधी कमबॅक करू शकतो कधी कमबॅक करू शकतो सहा चेंडू मध्ये पहिल्या चेंडू मध्ये षटकार चौकार आले मागील तीन ते ती, चार चेंडू मध्ये तू गडी बात करून चेंडू निर्धाडून कमबॅक करू शकतो धीरू कधी अधि संधी आहे त्यावेळेस हलका बॅटिंग खेळल्या गेला डिप ऑफला थोडासा खेळाडू पुढे ससावेल धनंजय नाईक छोटला फील करतो थोडासा खाली राहिला चेंडू चांगला क्षेत्रक्षण केले गेले के एक धाव नक्कीच परिपूर्ण केले गेले के तर पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवर एक धाव एक बाद करत धावची चेन्व मध्ये तिसऱ्या चेंडू निर्धाव आणि या चेंडूवर एक धाव पहिल्या चार चेंडूमध्ये आठ धावा आल्यात धावांची गोष्ट तब्बल पस्तीस धावा अजूनही म्हणवायचे विचारसाठी तब्बल चौदा चेंडू तेरा धावांची गरज यावेळेस पाहिला तर करण पाटील चेंडू खाली आला नाही शॉर्ट पॉइंटला चेतन पाटीलला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर काय कम आहे धीरज मोरे यांचा पहिल्या चेंडू सरकार मागील चार मध्ये मात्र दोन धावा खर्च केल्या आणि दोन गडी बाद सुद्धा केले लिये गेलेत एक रण मध्ये आणि एक झेल मध्ये गडी बाद झाला आहे यावेळी चौथा दहाव्या मात्र पस्तीस जास्त वेळ घेऊ नका कारण की बॅटर तुमचा आऊट झाल्याबरोबर जा, सुमित तुम्हाला बॅटरला लगेच पाठवायचं जास्त वेळ घेऊ नका चल प्लीज कुठल्या क्रमांकावर कुठला फलंदाज तुम्हाला पाठवायचं आहे तुम्ही लगेच सांगून ठेवा कुणाल मोहिते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता पण कुणाल मोहिते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता यावेळेस सहाव्या क्रमांकावर आहे तो चार गाडी पास झालेत अजून बनवायचे तेरा चेंडू तेरा धावा बॉल रन इक्वेशन आपण पाहतो धीरज मोरे चांगला कम बॅक दोन्ही नवीन बॅटर आहेत कौस्तू पाहिलं तर राहुल पाटीलने दोन चेंडू खेळलेत एकवर वर बलंदाजी करतोय नवीन बॅटर आला यावेळेस कुणाल कुणाल मोहिते याच्याकडे सुद्धा क्षमता आहे परंतु इकडून पाहिलं गेलं तर गोलंदाजावर नक्कीच खूप काही असेल तेरा बॉल तेरा हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आजचा दुसरा सामना एका बाजूला एम एस तारापूर तर एका बाजूला रॉयल बालाजी एका बाजूला एका बाजूला मोतीला शाह असा सामना मैदानाच्या आतमध्ये स्लव्हर चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता फ्लिक केलेला गेला म्हणून काय सार की आपण चेंडू ढकलला जल्ला आला चेंडू फील करतो जयराज धनू परंतु एक धाव एके धावाने समाधावर काय कम बॅक आहे पहिल्या चेंडूवर षटकार परंतु मागे पाच चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या के तीन अशा प्रकारे या शतकामध्ये मात्र नऊ धावा आल्यात आपण सांगतो ना की शुरु फरक इससे नाही पडता की आप सुरुवात हो फर्क इससे नाही पडता की आप सुरुवात हो फर्क इससे पडताय की अंत करते करतो सुरुवात नक्कीच खराब झाली पहिल्या चेंडू षटकार नाही परंतु अंत खूप सुरेख केलाय दोन गडी बाद केली या षटकामध्ये आणि मात्र नऊ धावा खर्च केल्या गेल्या येणारे बारा चेंडू बारा धावांची गरज दोन षटकांमध्ये बारा धावांची चला घाई करा एम एस इलेवन तारापूर धनंजय चला प्लीज वेळ जो आहे तो वेळ नक्कीच पुढे सरसावतोय पंच आपण पाहू शकता मुन्ना पडान सर इम्तियाज सर एका बाजूला तर एका बाजूला पाहू शकतो हेमंत शेट्टी सर फड अंपायर आमच्यावर जोडले गेले शाहिद मोमिन सर जे पी मॅनलचे एक अप्रतिम तिकडी पाहू शकता आपण जोडले गेलेत कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं जे पी मॅनलचे सर्व सर्व जय पवार सर जोडले गेले होते आज त्यांना नक्कीच रिफर केले गेले के त्यांना नक्कीच चेंज केले गेले शाहिद मोमिन सर आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोद चषक दोन हजार तेवीस जी राऊत यांची संकल्पना केवलजी पाटील पंकजजी पाटील यांची आपण पाहतो पूर्ण कमेटी अप्रतिमरित्या वर्ष दुसऱ्यामध्ये स्पर्धा घेऊन आली आहे आणि आणखी राऊंडचं आणखीच कौतुक करावं लागेल काल दोन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना भेटला दोन्ही मॅन ऑफ द मॅच पाहिलं आपल्या सिनियर खेळाडूंना त्याने डेडिकेट केलं प्रणितजी घरत आणि विश्वनाथ दवणे यांना त्याने डेडिकेट केला हा मोठा खेळाडू आहे पाहिलं तर गोल्डन हार्ट प्रत्येक वेळी जे ही रक्कम जेव्हा पुरस्कार आपल्याला भेटतो प्रत्येक खेळाडूंना तो डेडिकेट करतोय परंतु वड्या मैदानाच्या आता बारा चेंडू बारा धावांची गरज गोलंदाज सज्ज होतोय सूरज लेफ्ट आर्म मलिका पाहायला भेटला चेंडू मध्ये आणला गेला होता अपील केली बोर्ट वरती आणि यावेळेस कुणाल मोहिते मैदानाच्या बाहेर गडी क्रमांक बाद होतोय पाचवा सर लेग बिफोर आणि कॉट बिहँडला डीआरएस नाहीये दक्षता घ्या लेग बिफोर आणि कॉट बिहड ला पण डीआरएस दिला नाहीये रनआउट नो बॉल व्हाइट बॉल बिमर चेंडूला हा डीआरएस आहे लेग बिफोर आणि कॉट बिहाइंडला डीआरएस नसणारा ऑन फिल्ड डिसिजन जो पंचा असेल तो विल बी फायनल डिसिजन आणि यावेळी पाहिलं तर क्रॉस आर्म गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवर कुणाल मोहिते यांना माघारी पाठवलंय अकरा चेंडू आणि पाहिलं तर बारा धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी गडी बाद झाले पाच अजूनही पाहिलं तर येणारी अकरा बारा हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला एम एस इलेव्हन तारापूर तर एका बाजूला रॉयल बालाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर राहुल पाटील नॉन इन ओवर आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय गुरु संख्ये रॉयल बालाजी संघाचे संघ संगा मालक आहेत परंतु एक अप्रतिम खेळाडू आहे अष्टपल खेळाडू मॅन फॉर्म विरार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तर गुरु संख्य इकडून अकरा चेंडू बारा धावांची ग्रज क्षेत्रक्षण पाहू शकतात त्याच्यामुळे सजवले गेले लेफ्ट आर्म गोलंदाज पहायला भेटला मिस्टर नक्कीच सूर्य चमकतो त्या अनुषंगाने काम करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या नावाच्या किरणाची रोषणी नक्की कि टाकावी लागेल पहिल्या चिन्ह पहिल्या गडी बाद केला इकडून जर अजून एक दोन गडी बाद झाले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल पाच गडी बाद झाले रॉयल बाराजी संघाचे एम एस इलेव्हन तारापूर हा सुद्धा कमी पडणार नाहीये प्रत्येक गोलंदाज दाखवून देतोय कौस तू पहिल्या दोन षटकामध्ये वर्चस्व गाजवलं होतं तिकडून जर कमबॅक केलाय सुरेख कमबॅक पाहायला भेटला आपल्याला गोविंदाकडून दोन षटकामध्ये तेवीस होती आता पाहू शकता आपण दाफाय दबल छत्तीस यावर आपडू मध्ये आणला गेला हलकीच्या अपिलला किती केली गेली परंतु चेंडू पाहू शकता लेक्शन मिस करत होता पंचा दश होती लेक बायचा कॉल आणि धावसंख्या ऐकण्यापुढे सरसावली गेली धावसंख्या दर दहा धावप्रकार तब्बल लगावली गेली थर्टी सेव्हन दहा चेंडू अकरा धावांची गरज पहिले पहा दोन षटकामध्ये तब्बल धावा होत्या तेवीस मागील आपण चौदा चेंडूची गोष्ट केली मागील चौदा चेंडू मध्ये मात्र धावा आल्यात चौदा अशा प्रकारे आपण खेळ पाहतोय चात आतमध्ये काय कम बॅक आहे करून परंतु अजूनही दहा चेंडू अकरा धावांची गरज शेतशे पावशी तर शॉर्ट फायनलिक शॉर्ट थर्डमॅन एक पॉइंट राहुल पाटील यावेळेस समोर आले आणि यावेळी लेग पिपोर चर्मामध्ये सूरज कनोजिया काय गोलंदाजी करतोय पहिले तीन चिडू पायावर लागले गेलेत आणि त्याच्यामध्ये दोन गडी लेग पिपोर चर्मामध्ये मैदानाच्या बाहेर सूरज कनोजिया वा काय गोलंदाजी करतोय कम बॅक करणारा षटक पाहायला भेटेल का हा एम एस इलेव्हन तारापूर संघाकडून अजूनही समीकरण बदललं गेलंय येणारे नऊ चेडू बनवायचे विजयासाठी तब्बल अकरा धावा पहिल्या तीन चेंडू मध्ये दोन गडी बाद केले गेले के आणि एक धाव लेखपाईच्या वर खर्च केले गेली के पाहिले के तर हँड बॅटर प्रत्येक मैदानाच्या मध्ये नवीन बॅटर येईल विक्रांत ठाकूर चिनू चिनू पाहिलं तर पहिल्याने सुरेख गोलंदाजी केली शेवटच्या डेथ वर पाहिलं तर सहा धाबा खर्च केल्या आणि दोन गडी बाद केल्या होत्या चेंडू त्याने भीमा टाकला होता परंतु कमबॅक सुरू आहे का आपण सांगतो ना की कौस प्रत्येक वेळा गोलंदाजाकडे संधी असते परंतु फलंदाजाकडे संधी नसते एखादा खराब शॉट आपण खेळला मिस टाईम झाला तर त्याला परतीचा जीवनदान भेटला तर ठीक नाही तर तो मैदानाच्या वार असतो परंतु गोलंदाजाकडे प्रत्येक वेळा संधी असते पहिल्या चेंडू वटका चौकार जरी आला तर तो विकेट घेऊन फरंदा डॉमिनेट करतो तो कमबॅक स्वतःला संघाला करून देऊ शकतो ही संधी एम एस इलेव्हन तारापूर संघाच्या गोलंदाजाकडे आहे नऊ चेडू अकरा नव्याची गरज नवीन बॅटर महिन्याने चार्ट विक्राट ठाकूर आणि यावेळेस गोलंदाज सज्ज होईल मिस्टर सूरज कनोजिया मी टाइम झाला पाहिलं तर विकेट किपर महेश गोरू करणार नाही चुकी गोल्डन दंडक चा शिकार विक्रांत ठाकूर मैदानाच्या बाहेर या षटकामध्ये तीन गडी बाद केलेत काय करतोय सूरज कर अप्रतिम दर्जेदार षटक टाकत असताना एम एस इलेव्हन तारापूर संघाला नक्कीच पाहिलं तर कम बॅक करून देणारा षटक आहे मात्र एकदा खर्च केली पाहिलं तर छत्तीस वर पाचवा गडी बाद झाला सदोतीस वर सातवा आणि सदोतीसवर सहावा आणि सातवा घडी बाद झालाय काय फलंदाजी काय गोलंदाजी अप्रतिम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डेलमॉन दे, डेलमॉन डेलमॉन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता आपण तर बघूया आपण नवीन बॅटर डेलमॉन आलाय डेलमॉन आणि एका बाजूला पाहू शकता गुरु संख्ये ही जोडी खूप महत्वपूर्ण आठ चेंडू अकरा धावांची काय सामना रंगलाय काय सामना रंगलाय सात गडी बाद झालेत सूरज कनुजी जशा प्रकार सांगितलं ना आकाशात चमकतो त्या अनुषंगाने त्याला चमकावा लागेल आणि स्वतःच्या नावाचा अर्थ यावेळी पाहिलं तर पालघर डानू तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मैदानामध्ये तो दाखवतोय ग्रीन कार्पेटचा मैदान मैदान परंतु स्वतःच्या नावाचा अर्थ त्यांनी ता दाखवून दिलाय येणारे अजूनही आठ चेंडू अकरा धावांची गरज आठ बॉल अकरा सामन्यामध्ये काही घडू शकते का सामन्यामध्ये काही रंगू शकते मैदानी मध्ये सूरते दाखवून दिलाय बारा बाराची गरज असताना पहिल्या चार चेडू मध्ये एक्स्ट्रा मध्ये लेग बॅजमध्ये एक धाव दिली तीन गडी बाद केलेत त्यावेळेस मी साहेब झाला कायचा प्रयत्न होता काय चेडू अप्रतिम गोलंदाजी षटक आवडला असेल ताया झाला पाहिजे सूरज कनोजेसाठी अप्रतिम षटक तीन गडी बात केलेत मात्र पाच चेंडू मध्ये लेक ची मात्र एक धाव खर्च केली आहे सात चेंडू अकरा धावांची गरज काय सामना रंगलाय बारा चेंडू बारा धावांची गरज होती सामन्यामध्ये पाहिले सात चेंडूचं खेळ बाकी आहे अकरा धावांची गरज लेफ्टनंट बायटर डॉल डेलमॉन यावेळेस स्ट्राइक वर त्यावेळेस बाहेर ठेवला गेला दोन्ही आज बाजूला व्हाईट बॉल पनिश केले गेले यावेळेस व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव हा खराब चेडू म्हणला जाईल कस बॅटर नक्कीच सफल झाला तो ऑफ्टर बाहेर बार त्याला फॉलो करण्याच्या नादामध्ये तू वाईट टाकला गेलाय आणि अजून तु एक तुला एक्स्ट्रा चेडू टाकावा लागेल एक्स्ट्रा धाव तू खर्च केलाय एक्स्ट्रा चेडू तुम्हाला टाकावा लागेल समीकरण बदललं गेलाय सात चेडू दहा धावांची गरज याच्यावर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या क्षणामध्ये पाहिलं तर सहा सात समीकरण शेवट याच्यावर डॉट आला तर सामना नक्कीच अजून बदलला जाईल वॉड बॉल काय बॉल टाकला या षटकामध्ये तीन गडी बात केलेत मात्र एक धाव कच केली ताण्याचा गजर सूरज कनोजा झालाच पाहिजे अप्रदिप गोलंदाजी पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर काय इम्प्रेस केलाय पहिला सामना खेळतोय एम एस इलेव्हन तारापूर या संघाकडून समीकरण पूर्ण मध्ये बदलला गेलाय सहा चेंडू दहा कुठला गोलंदाज एका बाजूला यतीश पाटील एक शेवट टाकलाय एका बाजूला धीरज मोरेने एक शर्ट टाकलाय धनंजय नाईकचे दोन षटक संपले गेलेत एक शर्ट टाकलाय सूरज कनोजी यांनी अंतिम षटकामध्ये कुठला गोलंदाज धीरज मोरे की यतीश पाटील की संगनायक धनंजय नाईक जयराज धनु हा सुद्धा गोलंदाज आहे हितेश माछी हा सुद्धा गोलंदाज कुठल्या गोलंदाजाला शेवटच्या क्षणामध्ये पॅव्हेलिन एन कडून एंट्रोड्यूस घेतील हे जाण्यासाठी आपण वळूया डीजेकडे कडे तज्ज्ञ या मैदानाच्या आतमध्ये संघ तो म्हणजे स्वरा इंडियन संघ असे दोन संघ कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले सुपर एट मध्ये एकवीस तारखेला आपण पाहणार आहोत या स्पर्धेचा मेगा फायनल परंतु आज जो सामना रंगलाय महिन्याने चार मध्ये एका बाजूला एम एस इलेव्हन ताराभोर तर एका बाजूला रॉयल बालाजी एकदा असं वाटत सुमित ढेकले चेतन बॅटिंग करत असं वाटतं की सामना लगेच संपेल पण जेव्हा त्याचे गडी बाज झाल्या आणि धीरज आदिश पाडेल आणि सूरज कनोजी यांनी जी गोलंदाजी केली आणि तिसरा शेतन संघ नाही चार धावा कर्च केला ना तिकडून पूर्णपणे मोमेंट चेंज झाला सहा चेंडू दहा धावांची गरज धीरज मोरे कोणी सज्ज होईल धीरज मोरे यावेळी कोणी सज्ज होतं पाहूया आपण स्ट्राईक वर गुरु संख्ये फुलटोस बॉल लोफ केलाय डीप लॉन खेळाडू धनंजय नाईक आणि यावेळेस गुरु संख्ये शून्यवर मैदानाच्या बाहेर आठवा घडी बाद झालाय आपण कौस्तु मागील सात चेंडूची गोष्ट केली मागील सात चेंडू मध्ये दोन धावा आल्यात आणि तब्बल चार गडी बाद केलेत काय गोलंदाजी आहे एम एस इलेमन तारापूर मोतीलाल शाह यांच्या चेहऱ्यावर नक्की स्माईल असेल कारण की अठ्ठेचाळीस धावांचा पाठला करत असताना पहिल्या दोन षटकांमध्ये तेवीस धावा होत्या चार षटकांमध्ये मात्र बनवायचे तर पंचवीस परंतु पाहिलं गेलं तर एकोणीस चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केल्या गेल्या ते म्हणजेच पंधरा आणि चार गडी बाद केले गेले येणारे अजूनही पाच चेंडू बनवायचे दहा पाच बॉल दहाची गरज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगला अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी धीरज मोरे सूरज कनोजिया धनंजय नाईक यतीश पाटील यांनी अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या शंकामध्ये बारा धावा होत्या दुसऱ्या अकरा धावा जमा केल्या परंतु दोन गडी बाद सुद्धा झाले होते त्याचनंतर जो कम बॅक राहिला एम एस इलेव्हन तारापूरचा तो नक्कीच अप्रतिम असेल तर मी विनंती करतोय प्रजो तंभीरे रेडी राहायचंय आहे पुढचा मॅच आपला लगेच असणार आहे पहिला टॉस होणार तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत तर प्रज्योत अंभिरे रेडी राहायचा टॉस करीता ओव्हर टू यु कमेंट्री बॉक्स सुरेख गोलंदाजी पाहायला भेटले अप्रतिम गोलंदाजी करतो धीरज मोरे नक्कीच पाहिलं तर प्रज्योत टॉस बॉक्स बॉक्सकडे येऊन जर संपेल लगेच टॉस केला जाईल दक्षता घ्या आजचा होणारा तिसरा सामना जो संघ विजय होईल तो संघ खेळेल एसी के वॉरियर्स बरोबर त्यावेळेस समोर चेंडूला फील्ड केला डायरेक्ट के खेळ प्रयत्न महेश राऊत चुकी करतोय डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू नाही पाहिलं गेलं तर या पहिल्या तीन चेंडू मध्ये एक धावा खर्च केला गेले तीन चेंडू नऊ धावांची गरज जर तीन चेंडू मध्ये आठ धावा आल्या तर सुपर ओव्हर पाहायला भेटेल सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर काल आपण पाहिलं दोनशे बारा धावांचा लक्ष होता अफगाणिस्त संघाला अफगाणिस्तान या संघाने सुपर ओव्हर केली होती आणि दोन सुपर ओव्हर पाहायला भेटले आपल्याला आणि भारतीय संघ त्या सामन्यामध्ये विजय झाला आज पाहिलं तर बोईसर भागामध्ये पीडीटीएस या मैदानामध्ये एम एस इलेव्हन तारापूर किंवा रॉयल बालाजी कुठला संघ जिकेल का सुपर ओव्हर होईल तीन चेंडू नवधावांचे गरज बदल आपण पाहतो डेलमोन स्ट्राईकवर आतापर्यंत डेलमोनने दोन चेंडू फेस केलेत शून्यवर फळंदी करतोय धीरज मोरे पण त्याच्याबद्दल मागवा होतोय यावेळी सॉफ्ट बाय शपथ झाला डॉट बॉल आलाय आ काय गोलंदाजी आहे काय गोलंदाजी मागील दहा चेंडू मध्ये मात्र तीन धावा खर्च केल्या चार गडी बात केले गेलेत -के येणारे दोन चेंडू बनवायचे नऊ दोन्ही फोटे मोठे फटके खेळावे लागतील दोन चौकार किंवा एक एक चौकार त्यावेळी सॉफ्ट प्रदीप चेंडू वाईट ऑरकार धाव घेण्याचा पत्र एक धाव एम एस इलेव्हन तारापूर वर्चस्व गाजवतो या सामन्यामध्ये अठ्ठेचाळीस धावा डिफेंड करत असताना काय कम बॅक आहे गोलंदाजी गजर झाला पाहिजे काय गोलंदाजी पाहायला भेटली या सामन्यामध्ये एक चेंडू आठ धावांची गरज एक बॉल आठ एक बॉल आठ धावांची गरज एक बॉल आठ काय मॅच बनली गेली काय मॅच बनली गेली अक्षरशः मॅच चला सामना सुरू करा एक बॉल आठ एक बॉल आठ समोर अजय निवेळी हा सामना विजयी झालाय एम एस इलेवन तारापूर काय सामना रंगला होता काय सामना रंगला अक्षरशः नेत्रदीपक डोळ्यांच्या पारने फेडणारी गोलंदी पारा भेटली कौस्तुभ मी विनंती कर रॉयल बालाजी संघ नायक आणि धनंजय नाईक दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईन अप मध्ये हँडशेक करून या मैदान सोडायचं आहे ही दक्षता घ्या हे रुल्स आहेत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग ची नक्कीच जसा सामना संपलाय आपण वळणार आहोत टॉसकडे आपल्यावर जोडले जातील मिस्टर चंद्रकांत शेटेजर टॉस बॉक्समध्ये आणि तिकडे टॉस नंतर आपण घेणार आहोत मॅन ऑफ द मॅच लाईन अप मध्ये हँडशेक करायचा धनंजय आणि या सामन्याचा सामनावीर आपण देणार आहोत ज्याच्या नावाची चमक ज्याच्या गोलदी धमक पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये असा गोलंदाज एका षटकामध्ये मात्र एक धाव केली